बापाजी शिव सेने आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाजी उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है उद्धव साहेब अंगार है बाकी सब अंगार है उद्धव साहेब अंगार है बाकी सब अंगार है। केंद्रीय चुनाव आयोग ने शिवसेना पार्टी का नाम और धनुष बाण ये निशानी एकनाथ शिंदे को बहाल कर दी है। केंद्रीय चुनाव आयोग के इस निर्णय के खिलाफ उद्धव ठाकरे के समर्थक लगातार अपनी नाराजगी जाहिर कर रहे हैं। इसी कड़ी में आज कल्याण में उद्धव ठाकरे गुट के कार्यकर्ताओं ने केंद्रीय चुनाव आयोग के निर्णय के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। उद्धव ठाकरे गुट के नेता हर्षवर्धन पालांडे ने चुनाव आयोग के इस एकतरफा लिए गए निर्णय को लोकतंत्र की हत्या बताई। उन्होंने कहा कि चुनाव आयोग ने केंद्र की भाजपा सरकार के दबाव में आकर शिवसेना और धनुष बाण एकनाथ शिंदे को दिया है, जो सरासर गलत है। असली शिवसेना केवल और केवल उद्धव ठाकरे की है। विरोध प्रदर्शन में शामिल कार्यकर्ताओं ने भारतीय जनता पार्टी और चुनाव आयोग के खिलाफ जमकर नारेबाजी की और अपना विरोध व्यक्त किया। बघतोय सगळं, दोन दिवसापूर्वी जसं महाराष्ट्रामध्ये स्वायत्त संस्थेचा गैरवापर करून ईडी असेल, सीबीआय असेल, आयबी असेल, त्याचप्रमाणे आता केंद्रीय निवडणूक आयोगाशी धरून ज्या स्वायत्त संस्था आहे, आता राजकीय दबाव केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये आता त्याचं मिंदे सरकार, फडणवीस सरकार आलेलं आहे, यांनी देखील पुन्हा तीच परंपरा अवलंबलेली आहे। आणि आपण बघतोय लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे, परंतु आता हा अतिरेक झालेला आहे। शिवसेना ज्या शिवसेना बाळासाहेबांनी मराठी महाराष्ट्रातील राहणाऱ्या मराठी तमाम माणसांच्या अस्मितेसाठी निर्माण केली, त्या शिवसेनेला तिलांजलीचं काम हे केंद्रीय आयोगाने केलेलं आहे। आणि परस्पर राजकीय दबावाला बळी पडून शिवसेना हे नाव, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला दिलेलं आहे, त्याचा निषेध करण्यासाठी समस्त शिवसैनिक आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटलेले आहेत। आणि या माध्यमातून मी आपल्या मधून सर्व शिवसैनिकांना नाही तर संपूर्ण जनतेला आवाहन करतो की लोकशाही जर अबाधित ठेवत असेल तर येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या संविधानाने जो आपला अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजावून या भाजपच्या आणि जे दडपशाहीचं राजकारण करतात या राजकारणाला, सूडबुद्धीचं राजकारण करणाऱ्या या सगळ्या सत्ताधारांना त्याची धाका दाखवण्याची वेळ आता आलेली आहे।